वसईपासून 25 नॉटिकल मैलावर अरबी समुद्रात जिंदाल कामाक्षी हे मालवाहू जहाज बुडण्याची शक्यता निर्माण झाली. काल रात्री उशिरा या मालवाहू जहाजावरून नौदलाला मदतीसाठी तातडीचा संदेश पाठवण्यात आला. रात्रीपासूनच नौदलानं जहाजावर अडकलेल्या 20 खलाशांना वाचवण्यात यशस्वी मोहीम सुरू केली. यश ही मोहीम सुरू केली आणि त्यासाठी एक हेलिकॉप्टर आणि एक नौका वसईच्या समुद्रात धाडण्यात आली. पण खराब हवामानामुळे मदत कार्यात अडथळे येतात. जहाज एका बाजूला झुकल्याचं नौदलानं दिलेल्या माहिती पत्रकामध्ये म्हटलेलं आहे. याशिवाय सकाळी 7 सुमाराला सर्व खलाशांना जहाज सोडण्याचे निर्देश देण्यात आल्याचंही नौदलानं म्हटलंय. दो क्रू को हल्की माइनर इंजुरीज हुई है, जो INS अश्विनी में हमारे जो नेवल हॉस्पिटल है वहां पे ट्रीटमेंट के लिए उनको भेजा गया है, बट वेरी माइनर इंजुरीज. सो वी हैव रेस्क्यूड ऑल द 20 क्रू फ्रॉम द शिप जिंदल कामाक्षी. And now we hope to monitor the vessel which is there. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.